विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी काल 20 मार्च रोजी महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वी विज्ञान विभागासाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयात जवळपास 100 हून अधिक पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकेतून नारायण पाटील यांनी स्पष्ट केला. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे पुरुष पालक लक्ष्मीकांत तावरे, स्त्री पालक आशाताई ननावरे यांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर मुलींविषयी महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहेत व मुलींनी कशा पद्धतीने काळजी घेतली जाते याबद्दलचे मत छाया नखाते मॅडम यांनी विशद केले. व्यासपीठावर उपस्थित असणारे विज्ञान विभागाचे समन्वयक अजित कुमार तिकटे यांनी नीट, सीईटी व जेईई यांची तयारी महाविद्यालयामध्ये कशाप्रकारे घेतली जाणार आहे हे स्पष्ट केले. व्यासपीठावर परीक्षा विभाग प्रमुख ओंकार क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. तसेच पालकांमधून उत्स्फूर्तपणे अशोक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गंभीरे यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थी कशा पद्धतीने यशाला गवसणी घालतो हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आवारे यांनी केले तर आभार सारिका गादेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.